नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेणार आहोत यामध्ये शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा अशा स्वरूपात आपणास माहिती मिळत आहे एक हजार दोनशे त्र्याण्णव जागांसाठी लवकरच पदभरती केली जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे शिक्षण संचालकाची ही माहिती आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची बैठक झालेली असून यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळांमधील वाढीव प्राध्यापक पदांच्या भरतीचा जो प्रश्न आहे तो अनेक दिवसापासून रेंगाळलेला होता आणि या प्रश्नावर उत्तर जो आहे तो एक हजार दोनशे त्र्याण्णव शिक्षक महासंघ राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यात पुण्यात बैठकीचे जे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचं सांगितलं आहे बैठकीदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील एक हजार दोनशे त्र्याण्णव वाढीव पदापैकी एक हजार अठ्ठावीस पदांची माहिती मंत्रालयात सादर करण्यात आलेली असून उर्वरित दोनशे पासष्ट पदांची माहिती येत्या दिवसामध्ये मंत्रालयामध्ये सादर केली जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे राज्यातील महाविद्यालयामधील सुमारे साठ टक्क्याहून अधिक कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त असून प्राध्यापक भरती रखडल्याने महाविद्यालयीन शिक्षणाची परिस्थिती गंभीर झालेली आहे पाच वर्षा प पूर्वी निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या लक्षात घेऊन दोन हजार सतरामध्येच शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली होती दरम्यान कोरोनामुळे ही पदभरती लांबली नंतर नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये निर्बंध शिथिल होता आरक्षणाचा मसुदा विधिमंडळात मांडण्यात आला आणि दोन्ही सभागृहात त्यास मंजुरी मिळून विधेयकावर राज्यपालांची जानेवारीमध्ये स्वाक्षरी झाली त्यानंतर सुद्धा ही भरती लांबली होती आता मात्र या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शिक्षण संचालकांनी या बैठकीत दिलेली आहे त्यामुळे अनेक जे शिक्षक पदभरतीसाठी वाट पाहत असलेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे तर असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स करीता आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद